काउंटिंग है आज, क्या कहना चाहते? देखिए मुझे पूरा विश्वास है, शिवसेना को विश्वास है, पूरी महाराष्ट्र की जनता को विश्वास है कि बेळगाव में फिर एक बार महाराष्ट्र एकीकरण समिति और उनके सभी साथियों की ही सत्ता आ जाएगी। वहाँ के जो मराठी लोग हैं वो इकट्ठा हुए हैं, यूनाइटेड हुए हैं फिर एक बार, और फिर एक बार वहाँ जो भगवा झंडा वहाँ से निकाला था वहाँ की सरकार ने, वो लहराएगा 12 बजे के बाद, चित्र स्पष्ट हो जाएगा और हम महाराष्ट्र की जनता आशा करते हैं कि जो हमारे मन में है वही होगा। सर, बेळगावात अशी परिस्थिती आहे की त्रिशंकू अवस्था होण्याची शक्यता वाटते, अशा वेळेस महाराष्ट्र एकीकरण समिती कोणासोबत जाऊ? बेळगाव मध्ये ज्या प्रकारचं वातावरण आम्ही पाहिलं ते पाहता की बेळगाव मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती व त्यांचे मित्र असे मिळून सरकार आपलं तिथे भगवा झेंडा फडकवते। कर्नाटकच्या सरकारनं महाराष्ट्र एकीकरण समितीला किंवा मराठी माणसांच्या संघटनांना यश मिळू नये म्हणून बरेच उपद्रव केलेले आहेत। म्हणजे तिकडल्या आमदाराला एक मत दिलेलं आहे, त्यावेळेला खासदारांना पण एक मत वाढवलेलं आहे, त्रिशंकू झालं तर काय करायचं या हिशोबानं, पण शेवटी लोकमताचा कौल महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राला अपेक्षा अशा आहे की बेळगावची जनता लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त करेल आणि ते मत अर्थात महाराष्ट्रात येण्यासंदर्भात असेल। सर, आपने कहा था जो नोटीस दी जा रहे हैं वो लव लेटर है, अनिल देशमुख को भी ईडी का लुकआउट नोटिस दिया गया है, महाविकास आघाड़ी के एनसीपी के, क्या कहना चाहिए? किसको नोटिस दिया है? अनिल देशमुख। अनिल देशमुख को पहली बार नोटिस नहीं आया है, लुकआउट नोटिस। देखिए लुकआउट नोटिस तो बहुत लोगों को मिला था इस देश में और मिल भी रहा है, उस बारे में मैं बात भी नहीं करूँगा, लीगल मैटर है। लेकिन कानून की लड़ाई अनिल देशमुख जी जो चल रही है, मुझे लगता है वेट एंड वॉच करना पड़ेगा। मी असं काय केलं की तक्रार दाखल करावी, कोणाचा कोसळा बाहेर काढू म्हटलंय, मी सांगायला पाहिजे ना। ते पाटीत खंजीर खुपसत होते समोरचे लोक, म्हणजे कोण आपलं चंद्रकांतदादा पाटील, लोक पाटीत खंजीर खुपसण्याची आपली परंपरा नाही महाराष्ट्राची, आपण समोरून वार करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला आहे, ह्याच्यावरती नक्की कोणावर ते खटला दाखल करताय त्याच्याविषयी माहिती घ्यावी लागेल। त्यांना आम्ही शिवचरित्र पाठवू, शिवचरित्र त्याने वाचलं पाहिजे, सेतू माधवराव पगडींचं पाठवू, बाबासाहेब पुरंदरांचं पाठवू, इतर अनेक शिवचरित्रांचे जे खंड महाराष्ट्रात आलेले आहेत, रियासतकारांचं पाठवू, त्यातलं एखादं त्यांनी अभ्यास करून कोथळा काढणं म्हणजे नक्की काय इतिहासामध्ये याचा अभ्यास केला तर आम्ही त्याच्यात चर्चा करू। कारण मला, मी इतिहासाचा एक अभ्यासक आहे, आम्ही नुसतं राजकारण करत नाही, आम्ही इतिहास समजून घेतो, इतिहास घडवायचा प्रयत्न करतो, इतिहास चिवडत बसत नाही। शरद पवारांसंदर्भातलं जे विधान आपण केलं की शरद पवार यांनी कधीच अशा प्रकारे राजकारणात कोणी साधू संत असतं का? तुमचं आज बहुमत नाही आहे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये, भले आमचं 3 पक्षाचं सरकार असेल पण बहुमत आहे ना, तरी तुम्हाला सरकार तुमचं यावं असं वाटतं आहे, याला काय म्हणतात? हे राजकारण। आणि दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसणं। तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, दुसरं कोणी केलं असं तर पाठीत खंजीर खुपसणं। बघा, ह्या राजकारणामध्ये देशभरामध्ये अशा गोष्टी सुरू असतात। तिथे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही माधवराव शिंद्यांच्या सुपुत्रांना फोडलं काँग्रेसपासून, फोडलं ना, ते राजकारण। दुसरं कोणी केलं असं तर पाठीत खंजीर खुपसणं। हे शब्द आता राजकारणामध्ये कोण वापरू नयेत, वापरले जाऊ नयेत। राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीनं सुरू आहे आणि हे राजकारण हे पारदर्शक राजकारण याला म्हणता येणार नाही। जो तो आपला पक्ष आपला गट यासाठीच राजकारण करत असतात। संन्यास घेणारा म्हटलं ना, राजकारण सोडेन म्हटलं, पण या शब्दामध्ये सुधीर का बयान आया
तालिबानी सुधीर मुनगंटीवार यांनी असं सांगितलं होतं, सांगितलंय आता कालच विधान केलेलं आहे की जनता जाता त्यांना घरी बसवेल अशा पद्धतीची टीका केली आहे त्यांनी. सध्या तरी जनतेने आम्हाला घरी बसवलेलं नाहीये, तुम्हाला बसवलंय. सध्या आम्ही सत्तेत आहोत आणि पुढले 3 वर्ष आम्ही सत्तेत राहणार आहोत आणि आमची महाविकास आघाडी इतकी घट्ट आणि मजबूत आहे. 5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी परत ज्या निवडणुका होणार आहेत तेव्हा परत तुम्हाला विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे, जनता ठरवेल. सर आर एस एस के बारे में बोला जावेद अख्तर ने कि तालिबानी मानसिकता है. देखिए आज सामना में हमने लिखा है हमारे देश में और देश की किसी भी संस्था या संगठन का तालिबानियों से तुलना करना मुझे लगता है ठीक नहीं है. ये देश एक मजबूत लोकतंत्र वाला देश है, चाहे कुछ लोगों की बात हमें अच्छी नहीं लगती है फिर भी इस देश में तालिबान की प्रवृत्ति और विकृति यहाँ नहीं बढ़ेगी. यहाँ की जनता जो है वो लड़ने वाली जनता है, संघर्ष करने वाली जनता है और यहाँ की जो पॉलिटिकल पार्टीज है खास करके अपोजिशन की इमरजेंसी भी देखी है ये लोगों ने. राजेंद्र शिंगणे, राजेंद्र सर मराठी.